हमसफर संस्थेचे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. सुस्मिता, या मोठ्या निकालानंतर काय नेमकी प्रतिक्रिया हमसफरच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते? आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो हमसफरमध्ये एक उत्साहाचं वातावरण घेऊन आला आहे. कोर्टाने हा निर्णय दिला आणि इथे एक जल्लोष सुरू झाला. अनेक समलैंगिक जे बांधव आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी आपली मैत्री, आपला जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करत इथे साजरा केला. आपल्यासोबत काही हमसफरची मंडळी आहेत ज्यांना या कोर्टाच्या निकालानंतर अतिशय आनंद झाला. त्यांना विचारत काय आजचा हा निकाल किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचा निकाल आहे आजचा, कारण की फक्त 18 वर्षापूर्वीची ही पेटिशन नाही आहे किंवा हे केस फाईल केलेली नाही आहे. हा 150 वर्षापूर्वीचा वनवास आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण जे इंग्रजांनी करून ठेवलं आणि ते आता आतापर्यंत आम्ही सगळे भोगत होतो, पूर्ण भारत वर्ष भोगत होता आणि ते आता गेलंय. एक तो काळा दिवस होता जेव्हा क्रिमिनलाइज केलं गेलं होतं कम्युनिटीला 377 ला, आणि आजचा तो एक सुवर्ण दिवस आहे जिथे डिक्रिमिनलाइज करण्यात आलं आहे. सो खूप उत्साह आहे, लोक खूप रडत आहेत, बरेच लोक काल रात्रभर झोपली नाही आहेत कारण निकाल काय असेल याच्यामुळे. बरेच लोकांनी काल रात्रीचं डिनर केलं नाही कारण माहिती नाही काय निकाल परत येईल, कारण दोनदा सुप्रीम कोर्टाने नकारात्मक जजमेंट दिलेलं होतं आणि आता हे सकारात्मक जजमेंट आलं आहे, त्यामुळे बरेच लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ते अश्रू आनंदाचे आहेत. आणि खूप आता दायित्व आहे जे पण कम्युनिटी लीडर्स आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या खांद्यावरती, की आता आणखीन आपण पॉझिटिव्हली कसं काम करू शकतो आपल्या कम्युनिटीसाठी, समुदायासाठी, आणि आपण एक आपले फंडामेंटल राईट्स आपण कसे मिळवू शकतो. एक यापूर्वीचं वातावरण आणि आताचं वातावरण याच्यात जमीन आसमानचा फरक असणार आहे नक्कीच. तर उत्साह तुमचा कसा असेल किंवा यापुढे जाऊन तुमची जबाबदारी किंवा तुम्ही स्वातंत्र्य कशा पद्धतीने उपभोगा? एकतर हे आहे की मी जसं आधी पण म्हटलं की फंडामेंटल राईट्स जे पण काही मानवी अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार जे आहेत आपले ते आपल्याला ऑलरेडी जन्मजातच मिळतात, पण त्यांचाही त्याच्यापासूनही बऱ्याच वेळा वंचित केलं गेलं होतं बिकॉज ऑफ सेक्शुअल आयडेंटिटीमुळे. कारण तुम्ही गे आहात, तुम्ही ट्रान्सजेंडर आहात, तुम्ही इजड आहात, त्याच्यामुळे बरेच तुम्हाला प्रॉपर्टीमधनं काढून टाकलं जायचं, घरातनं बेदखल केलं जायचं, शाळेत तुम्हाला व्यवस्थित शिक्षण नाही मिळायचं. ऍटलीस्ट आता जे आपण म्हणतो की प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, प्रत्येकाला नोकरीचा अधिकार आहे, ऍटलीस्ट ते जे बेसिक्स अधिकार आहेत ते तरी आता मिळतील. म्हणजे लहान मुलांना, मला माहिती आहे की शाळेत मी असताना माझ्यावरती बरेच अत्याचार झाले, त्यामुळे माझं शिक्षण कम्प्लीट झालं नाही, कारण मला शाळेमध्ये लोक चिडवायचे, बाहिले आहेस, तू गुड आहेस, तू मामू आहेस, ह्याच्यामुळे माझं शाळेत लक्ष नाही लागलं. जर माझं त्यावेळेस शाळेमध्ये तितकं एज्युकेशन असतं आणि तसं डिस्क्रिमिनेशन नसतं किंवा भेदभाव नसता, तर कदाचित मी पण आता आज चांगली शिक्षक झाली असती, पण मला ते झालं नाही. पण येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या जनरेशनला चांगले शिक्षण मिळावं, चांगले संस्कार मिळावे, हे दायित्व आता कम्युनिटीवर आहे. हा संपूर्ण दिवस जो आहे तो या संपूर्ण बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाचे त्यांनी आभार मानले आहेत आणि त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा जी यापूर्वी होती ते आता मुक्तपणे विहार करू शकणार आहेत, मुक्तपणे त्यांचा अधिकार जे आहे त्यांचा उपभोग घेऊ शकणार आहेत. धन्यवाद सुस्मिता तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी.